यानंतर पुढची बातमी आहे परभणीमधून. परभणीमध्ये पोळा सणावरती ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला आहे. आरक्षण मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकलेला आहे. पूर्णा तालुक्यामधील अहेरवाडी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलाय. ग्रामस्थांनी आमरण उपोषणालाही सुरुवात केलेली आहे. आताची महत्वाची बातमी परभणीमधली आपण पाहतोय. परभणीमध्ये पोळा सणावरती ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला आहे. आरक्षण मिळेपर्यंत मुलांना शाळेमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकलाय. पूर्णा तालुक्यामधल्या अहेरवाडीमधल्या ग्रामस्थांनी हा बहिष्कार टाकलेला आहे. ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. परभणीमध्ये पोळा सणावरती ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला आहे. आमचे प्रतिनिधी धनंजय सध्या आपल्यासोबत आहेत. धनंजय, परभणीमध्ये पोळा सणावरती बहिष्कार टाकत ग्रामस्थांनी एक प्रकारे सरकार विरोधातला आपला रोषच व्यक्त केला आहे. हो, कारण आज पोळा सण होता आणि ग्रामस्थांनी सकाळीच कालच निर्णय घेतला होता की पोळा सण साजरा करायचा नाही, त्याचबरोबर मुलांना शाळेत पाठवायचं नाही आणि सरकारचा निषेध करायचा. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी तो पाळला. त्यांनी आपल्या मुलांना शाळेतही पाठवलं नाही आणि पोळा सणही साजरा केला नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये पोळा सणानिमित्त राज्य शासनाचा निषेध देखील करण्यात आला. पूर्णा तालुक्यातील गौर येथे बैलांच्या शिंगाला काळ्या पट्ट्या बांधून आणि दंडाला काळ्या पट्ट्या बांधून शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. एकंदरीतच मराठा आरक्षणासाठी ग्रामीण भागामध्ये शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे. लवकरात लवकर आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. निश्चित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.